अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जुनी कन्याशाळा येथे जामनेर नगर परिषदेने नव्याने बांधलेल्या व्यापारी संकुलनात शासन निर्णयानुसार दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती, भटके प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। या व्यापारी संकुलनात 202 गाळे असून त्यातील ज्या 194 गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यातीलच 35 गाळ्यांची सोडत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जामनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले आणि नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महेंद्र बावीसकर यांनी दिली आहे। या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुलाचे बांधकाम केलेले आहे। व्यापारी संकुलाचे बांधकाम आज रोजी पूर्ण झालेले आहे। सदरचे व्यापारी संकुलात तळघरात 43 व तळमजला 159 असे एकूण 202 गाळ्यांसाठीचं आपण मूल्य निर्धारण माननीय संचालक, सहाय्यक संचालक, नगर रचना विभाग यांच्याकडून करून घेतलेला आहे। सदर गाळ्यामध्ये शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी 3%, अनुसूचित जाती जमाती व भटक्या जमातीसाठी 5% व बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी 10% आरक्षण ठेवण्याबाबतची तरतूद शासन निर्णयानुसार आहे। सदर व्यापारी संकुलातील बांधकाम गाळ्यांच्या गाळ्याच्या लिलावातून सदर प्रकल्पाची किंमत वसूल होणे अपेक्षित असल्याने तळघर पश्चिम बाजूकडील गाळा क्रमांक म्हणजे बेसमेंट फ्लोअर 1-22 व पूर्व बाजूकडील गाळा क्रमांक बेसमेंट फ्लोअर 34-43 तळमजल्यावरील म्हणजे वरच्या मजल्यावरील फर्स्ट फ्लोअर ज्याला म्हणू शकतो आपण समजण्यासाठी तेथील पश्चिम बाजूकडील गाळा क्रमांक 1-22 व पूर्व बाजूकडील गाळा क्रमांक 141-159 म्हणजे समोरील बाजू, तसेच इमारतीच्या दक्षिण बाजूकडील जिन्याजवळील म्हणजे फ्रंटचा हा जो जिना आहे त्याच्याजवळील गाळा क्रमांक 40-55 आणि गाळा क्रमांक 82-89 व गाळा क्रमांक 118-123 म्हणजे थोडक्यात मोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे खुल्या प्रवर्गासाठी आपण राखून ठेवून त्याच्यामधून जास्तीत जास्त उत्पन्न नगर परिषदेला मिळेल असं त्याचं प्रयोजन आपण ठेवलेलं आहे। या गाळ्याकडून सहाय्यक संचालक नगर यांनी ज्यादा उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याने सदरचे गाळे आरक्षित न करता खुल्यासाठी ठेवण्यात येतील। मात्र दिव्यांगांना जे 3% आरक्षणाचं आपली प्रोव्हिजन आहे, अनुसूचित जाती जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 5% आरक्षणाची तरतूद आहे। हा जी आर आहे 25 जुलै 2007 याच्यानुसार वाणिज्यिक व औद्योगिक ज्याच्यामध्ये आपण मोडतो त्याच्यामध्ये आरक्षण देण्याची जी तरतूद आहे भाड्याकरणीची आहे, भाड्याकरणीची आहे। नगर परिषदेचे आज दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दिव्यांगांसाठी 6 गाळे, त्यामध्ये बेसमेंट फ्लोअर 33, बेसमेंट फ्लोअर 30, ग्राउंड फ्लोअर 75, ग्राउंड फ्लोअर 58, ग्राउंड फ्लोअर 131, ग्राउंड फ्लोअर 80, त्यानंतर अनुसूचित जाती जमाती, विमुक्त आणि भटक्या जमाती यांच्यासाठी 9 गाळे, त्यामध्ये ग्राउंड फ्लोअर 125, ग्राउंड फ्लोअर 112, बेसमेंट फ्लोअर 32, ग्राउंड फ्लोअर 92, ग्राउंड फ्लोअर 113, ग्राउंड फ्लोअर 103, ग्राउंड फ्लोअर 100, ग्राउंड फ्लोअर 138 आणि ग्राउंड फ्लोअर 28 असे 9 गाळे आरक्षित केलेले आहेत। त्यानंतर बेरोजगार सेवा संस्थांसाठी 19 गाळे खालीलप्रमाणे राहतील, त्यामध्ये 1 ग्राउंड फ्लोअर 72, ग्राउंड फ्लोअर 65, ग्राउंड फ्लोअर 60, ग्राउंड फ्लोअर 81, बेसमेंट फ्लोअर 28, ग्राउंड फ्लोअर 39, ग्राउंड फ्लोअर 68, ग्राउंड फ्लोअर 69, ग्राउंड फ्लोअर 33, ग्राउंड फ्लोअर 94, ग्राउंड फ्लोअर 126, ग्राउंड फ्लोअर 117, ग्राउंड फ्लोअर 77, ग्राउंड फ्लोअर 116, ग्राउंड फ्लोअर 38, ग्राउंड फ्लोअर 31, ग्राउंड फ्लोअर 76, ग्राउंड फ्लोअर 95, ग्राउंड फ्लोअर 78 आणि शेवटचा गाळा ग्राउंड फ्लोअर 128 असे एकूण 8 आरक्षणाची सोडत
माननीय उपनगराध्यक्ष महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आपण इथं पार पाडलेली आहे. धन्यवाद सर्वांचे. आज दिनांक 10/10/2022 रोजी नगरपरिषदेचे व्यापारी संकुलनाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे. आरक्षित असलेले जे जे परत आज नगरपरिषद व्यापारी संकुलनाचे आरक्षण जाहीर झालेले आहे. व्यापारी संकुलनामध्ये एकूण गाडे 202 आहेत, पैकी 194 हे बांधकाम होऊन पूर्ण झालेले आहे. पैकी 35 गाड्यांची सोडत या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे. पैकी दिवांगांसाठी 3% जाहीर करण्यात आलेले आहेत. 3% माध्यमातून 6 गाडे त्यांच्यासाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत. आरक्षित केलेले गाडे त्यांचे अनुक्रमांक तुम्हाला नगर परिषदेमध्ये पाहायला मिळतील. इथं लकी ड्रॉ झालेला आहे, त्या लकी ड्रॉ पद्धतीनेच या ठिकाणी गाड्यांचे आरक्षण करण्यात आलेले आहे. त्यानंतर 5% हे SC ST आणि VJNT NT या लोकांसाठी 5% गाडे हे आरक्षित केलेले आहेत. 5% 9 गाडे हे आरक्षित झालेले आहेत, त्याचेसुद्धा अनुक्रमांक तुम्हाला नगर परिषदमध्ये मिळतील. आणि बेरोजगारांसाठी 10% गाडे हे आरक्षित झालेले आहेत, तर ते एकूण 20 गाडे आहेत, त्यांचेसुद्धा अनुक्रमांक तुम्हाला पाहायला मिळतील. सदरू आरक्षित झालेले गाडे हे लिलाव पद्धतीने आपल्याला घेता येतील. उर्वरित इतर जे गाडे आहेत ते सुद्धा आपल्याला लिलाव पद्धतीने घेता येतील. सदर गाडे घेत असताना लिलाव पद्धती ही ऑनलाईन पद्धती राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. लिलावाची तारीख किंवा पुढील अधिसूचना प्राप्त होईपर्यंत सूचना प्राप्त होताच आपल्याला तशी सूचना देण्यात येईल. धन्यवाद. या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीभाऊ महाजन तथा या नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या मागील टर्मपासनं आणि आतापर्यंत नगरपरिषदेचे व्यापारी संकुलनाची मान्यता मिळून खूप मोठं व्यापारी संकुलन या ठिकाणी बांधण्यात आलं. त्या व्यापारी संकुलनाचे आज आरक्षण सोडत करण्यात आलेले आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.